पोलिसांची मला असं वाटतं की त्या ठिकाणी जबाबदारी वाढली आहे. कारण मला आता सीपी सांगत होते की एकेका दिवशी 40-40 लाख रुपयाचे सायबर फ्रॉड होत आहे रोज. काल 38 लाखाचा झाला, आज 45 लाख. आपण शोधतोय, पकडतोय, आणतोय, पण हे करून चालणार नाही. तर नागरिकांना देखील त्या ठिकाणी थोडं सजग व्हावं लागेल. सातत्याने आपण टीव्हीवर ऍड देतो, पेपरमध्ये ऍड देतो, तरी देखील लोक भूलथापांना बळी पडतात. मला या निमित्ताने एवढंच नागरिकांना सांगायचं आहे, माध्यम आहेत म्हणून सांगायचं आहे, की आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये पैसे कमवण्याचा कुठलाच शॉर्टकट नाही आहे. जो शॉर्टकटनी गेला त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून समजा. त्यामुळे अशा प्रकारे कोणी सांगितलं जास्त पैसे मिळणार, दुप्पट पैसे मिळणार, पटकन पैसे मिळणार, तुम्हाला 20% नफा मिळणार, 25% नफा मिळणार, उलटा विचार करून सुरू करा की हा फ्रॉड आहे असा विचार करा. आणि मग पहिल्यांदा त्या ठिकाणी त्याची सगळी चौकशी केल्यानंतर आपली गुंतवणूक करा. मला असं वाटतं हे जर आपण केलं तरच अशा प्रकारच्या फ्रॉडपासून आपण वाचू शकू.